शारीरिक वेदनांचे एकच उत्तर सिद्धामृत आयुर्वेद हॉस्पिटल। ऑपरेशन शिवाय मुळव्यात फिशर भरती उपचार, संधिवात, मानदुखी, कंबरदुखी, पाठदुखी, गुडघेदुखी व मणक्यांचे आजार यावर ऑपरेशन शिवाय हमखास एकत्र उपचार पद्धती, न्यूरोथेरपी, अग्निकर्म, पंचकर्म व संयुक्त उपचार याद्वारे खात्रीशीर इलाज, तसेच पोटाचे आजार, आम्लपित्त, मुतखडा यावर यशस्वी उपचार, 100% आयुर्वेदिक उपचार, 7 वर्षांहून अधिक अनुभव, कोणत्याही दुष्परिणामाची चिंता नाही, तसेच ऑनलाईन कन्सल्टिंग उपलब्ध। आमचा पत्ता डॉक्टर अभिजित अंकुशनिकम, MD आयुर्वेद, श्री सिद्धामृत आयुर्वेद हॉस्पिटल, ST स्टँड पाठीमागे, बसागरे अप्लायन्सेसच्या वर विटा। 70 वर्षाच्या रत्ना आजींचे पंक्चर काढण्याचे दुकान। 5वीला पुजलेली गरिबी दूर करण्यासाठी वयाच्या 70व्या वर्षी सांगलीच्या रत्ना आजी पंक्चर काढण्याचे दुकान चालवत आहेत। आपला अपंग मुलगा आणि पती यांच्याबरोबर संसार करण्यासाठी त्यांना या वयाच्या 70 इथही पंक्चर काढून संसार चालवावा लागत आहे। रत्नाबाई रामचंद्र जंगम या 70ईकडे झुकले आहेत, तरीही त्या स्वाभिमानाने व्यवसाय करत आहेत। त्यांच्या सांगलीच्या 100 फुटी रोडवर जंगम पंक्चर काढण्याचे दुकान आहे। त्यांचा सकाळी 10 वाजता सुरू झालेला दिवस रात्री 8 वाजता थांबतो। पंक्चर काढण्याचा हा व्यवसाय पुरुष मंडळी पाहतात, पण रत्नाबाईंना हा व्यवसाय त्यांच्या कुटुंबासाठी भाकरी देतोय। याच दुकानावर त्यांच्या 3 मुली पदवीधर झाल्या आणि लग्न करून सासरी गेल्या। रत्नाबाई यांचा मोठा मुलगा दीपक ऐन तारुण्यात निघून गेला आणि त्यांनी सुरू केलेला पंक्चर व्यवसाय पती रामचंद्र सांभाळू लागले। मात्र त्यांना शारीरिक मर्यादा येऊ लागल्याने ग्राहक परत जाऊ लागले। त्यात घराचा खर्च आणि मिळणारे उत्पन्न कमी होते। त्यात अपंग मुलाच्या संगोपनाची जबाबदारी होती। याचा विचार करून रत्ना आजीने वयाच्या 50ईत पंक्चर काढण्याचं काम शिकून घेतलं। त्या पतीसोबत हा व्यवसाय करतात। त्यांनी परिसरातील 2-चाकी 3-चाकी रिक्षा चालक रत्ना आजीने जोडले आहेत। रत्ना आजीकडे हे लोक आपली गाडी दुरुस्ती करण्यासाठी घेऊन येत असतात। रत्ना आजीला दिवसाकाठी 300 ते 350 रुपये मिळून जातात, त्यातून त्या आपला संसार चालवतात। रत्ना आजींना 5 मुलं 3 मुली आणि 2 मुले, 1 मुलगा देवाघरी गेला आणि 1 अपंग, तर 3 मुलींची लग्न झाली आहेत। त्यामुळे रत्ना आजी, त्यांचे पती आणि 1 अपंग मुलगा असे तिघेच घरात राहतात। घर कसे चालायचे म्हणून रत्ना आजी आणि त्यांचे पती वयाच्या 70 इथे पंक्चर काढून आपला संसार चालवत आहेत। त्यांच्या शासनाकडे एकच अपेक्षा आहे, ती म्हणजे अपंग मुलाला आधार कार्ड उपलब्ध होत नाही, शासनाच्या काही सवलतीपासून त्या वंचित आहेत, थोडासा हातभार मिळावा हीच त्यांची अपेक्षा आहे। रामचंद्र जंगम, माझा मुलगा 25 वर्षे झालं वारला आहे। मुलगा वारल्यापासून मला 3 मुली म्हणल्यानंतर घर कसं चालायचं, त्यासाठी मी पंक्चरचं दुकान चालू, म्हणजे पहिलंच पंक्चरचं दुकान आमचं 40 वर्षे झालं। मग तिथं बसून मालकाजवळ केलं का, 1 मुलगा माझा अपंग आहे, घरात आहे, चालायला येत नाही काय। तुम्ही स्वतः जिथं काम करता? हो, स्वतः करतो। घरात दुसरं कोण कमवतो? नाही, कोणी नाही, आम्ही दोघंच आहे आणि एक आपण काय, 3 मुली लग्न होऊन गेलेले। तरी किती वर्ष झालं तुम्ही काम करता? मी आता 20 वर्ष झाली, तू 20 वर्ष, माझ्या मुलगावरून 25 वर्ष झाले। हा मुलानं दुकानदारात गेला आहे। तेव्हापासून तुमची व्यवसाय करून तुम्ही तुमचा उदरनिर्वाह करता? व्यवसाय करूनच मुलींची लग्न केली, शिक्षण केले, सगळं केलं।